रामकृष्ण अरे नमस्कार बघा सह्याद्री ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा आज आम्ही एक ब्लॉग बनवत आहेत. मामा पुण्यावरून मला भेटायला आलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहे हरिश्चंद्रगड. हो हरिश्चंद्रगड का जिथं कलियुगाचा अंत कधी होणार आहे अशी तुम्हाला माहिती भेटण्यासाठी आणि हरी व्हिडिओमध्ये भेटेल. तर हरिश्चंद्रगड कुठं आहे तिथं त्याला कसं जायचं आणि हरिश्चंद्रगड किल्ल्याची सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं जिथं आम्ही जाणार आहे गडाची आता आम्ही गडाच्या पायथ्याशी आहे. तिथं असा बोर्ड आहे हरिश्चंद्रगड आणि आता इथून आम्ही चढायला सुरुवात करत आहे. तर किल्ल्यावर कसं जायचं काय जायचं किल्ल्यावर काय आहे किल्ल्यावर कुठून यायचं आणि कलियुगाचा समाप्ती कशी होणार आहे ही सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर चला आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. बघा आता गडावर आम्ही जाऊ राहिलेलो आहेत. माझ्या संग मामा पण आहेत. असं खूप अभयारण्य आहे हे जंगल आहे त्यातून आम्ही जाऊ राहिलेलो आहे. हे पहा आपण ह्याच्या गडावर जाऊ राहिलेलो आहे. हा आहे हरिश्चंद्रगड आणि हा आहे हरिश्चंद्रगडाचा परिसर तुम्हाला दाखवून देतोय. आम्ही अजून गडाच्या पायथ्याशीच आहोत. तर बघा ह्या रस्त्याने जाऊ राहिलेलो आहे. वरती जर रस्ता आहे निम्या भागात गेल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक दाखवत आहे. जसजसं आम्ही गड चढू राहिलेलो आहे तस तशी तुम्हाला थोडी थोडी शूटिंग ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि गडावर गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. ही गडावरची ऐतिहासिक माहिती पौराणिक माहिती आणि सर्वच परिसर आणि हा किल्ला तुम्हाला यायचा असेल तर कुठे याचा पत्ता बी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल. हे बघा आम्ही आता ह्या किल्ल्यावर जाऊ राहिलेलो आहे. तर हा आहे किल्ल्याचा रस्ता बघा हा पाठीमाग आणि खूप असा उंच डोंगर आहे अभयारण्य आहे जंगल आहे आणि खूप असा किल्ला तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले पाहायला भेटतील पण ऐतिहासिक भौगोलिक आणि पौराणिक माहिती ह्या किल्ल्यावर आहे अशी माहिती तुम्हाला मिळणार नाही. तर बघा तुम्हाला आम्ही रस्त्याचा प्रवास दाखवत आहे. ज्यावेळेस आम्ही वरती जाऊ त्यावेळेस आपल्याला अजून माहिती मिळेल. तर तुम्हाला पूर्ण माहिती बघायची असेल तर बघा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. हा हे बघा असा रस्ता आहे. आता गड चढायला सुरुवात झाली बघा. हे बघा हा एक किल्ला आपण आता इथं हा जो हरिश्चंद्रगड आहे तर हरिश्चंद्रगडाच्या मध्यभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं आम्ही थोडं आराम करण्यासाठी थांबलेलो आहे. बघा हे मामा येते बघा हा इतका उंच कडा आहे. बघा हा कडा तुम्हाला उंचवरती दाखवत आहे. हे बघा बघा इथं काही ग्रामस्थ सुद्धा आहे ते इथं जनावर आहे ते आणि हा रस्ता गेला बघा हा जो असा कड्यामधून रस्ता गेला ह्यावर गडावरती रस्ता चाललेला आहे आणि आम्ही गडाच्या एकदम मध्यंतरी आहेत. अजून इतकंच वरती गड चढून जायचं आहे आपल्याला जो हरिश्चंद्रगड आहे. तर हरिश्चंद्रगडाची माहिती तुम्हाला गडावर गेल्यानंतर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये ऐकायला पाहायला मिळेल. तर असा हा हरिश्चंद्रगड आणि ह्या गडावर कुठून यायचं कसं यायचं काय ते तुम्हाला शेवटला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी बघा हा रस्ता आहे हा वर उंच असा कडा आहे आणि हा खालती बघा असा जंगल आहे. हा बघा ही खोल अशी दरी आहे. तर अशा प्रकारे आहे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचा परिसर. हा बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील सर्वात प्रिय सर्वात उंच आणि सर्वात जबरदस्त असं हे पर्यटक स्थळ म्हणलं तर हे हरिश्चंद्रगड पाचनई गाव. बघा पाचनई या किल्ल्याच्या पायथ्याशी पाचनई गाव आहे आणि पाचनई गावापासून वरती हा रस्ता जातो हरिश्चंद्रगडाला. तर हे पाचनई गाव कुठं आहे हरिश्चंद्रगड कुठं आहे याच्या माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल तेव्हा माहिती मिळेल. हे बघा आपण गडावर आलेलो आहे. गडावर असं अभयारण्य आणि असं जंगल आहे. बघा बघा हा खूप असा जंगल आहे. बघा इथं इतकी खोल दरी आहे की खूप अशी खोल दरी आहे. खाली बघा खोल दरी आहे ते बघा मामा दरी पाहू राहिलेत. म्हणजे दक्षिण उत्तरच्या कोणीवर अशी झालेली आहे पाणी वाहतं वारा म्हणजे मोठा. बघा आपण गडाच्या आता थोड्याफार जवळ आलेलो आहे आणि गडावर चढताना बघा हा सर्व रस्ता आहे ना. हा बघा असा रस्ता आहे जंगलामधून
आणि आपण गडावर चढताना आपल्याला ऊन सुद्धा लागणार नाही एवढी सोय देवाने केलेली आहे. बघा मामा आले हो. तर असा हा रस्ता आहे बघा, खूप सावलीचा आणि असा जंगलामधून सुंदर आणि शांत रमणीय वातावरणामधून हरिश्चंद्रगडाकडे जाणारा रस्ता. हे पहा आपण हरिश्चंद्रगडवरती चढून आलेलो आहोत आणि हा बघा हरिश्चंद्रगडाच्या वरती पर्वतावर असा परिसर आहे बघा. हा खूप असा पसरट आणि खूप असा हा परिसर आहे बघा. इथं काही हॉटेले लागलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपण मंदिर परिसरात जाणार आहे. हे बघा हरिश्चंद्रगडावर आल्याच्या नंतर आपल्याला इथं हॉटेलं पाहायला मिळतील. इथं असे खूप असे हॉटेलं आहेत आणि तुम्हाला नंतर आम्ही एक हॉटेलवाल्याचा नंबर देणार आहे, तिथं राहणे खाणे सर्व सोय होईल. हे बघा आपण इथं हरिश्चंद्रगडावरती आलेलो आहे आणि या गडावर येऊन बघा हे तीर्थ आहे. आल्यानंतर आपण प्रथम पहिल्यांदा इथं या तीर्थामध्ये आंघोळ करायची किंवा हातपाय धुवायचे आणि देवाच्या दर्शनासाठी जातो. आपण हा आंघोळ केलेली आहे, आपण आता देवाच्या दर्शनासाठी जात आहोत. तर तुम्हाला आता इथून पुढचा व्हिडिओ बॅक कॅमेराने दाखवतो. बघा हे आहे तीर्थाचा परिसर. हे वरती एक तीर्थ आहे आंघोळीसाठी आणि जे मेन तीर्थ आहे ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इकडं पुढं हॉटेल आहे, तुम्हाला राहण्याची जेवणाची सोय इथं केली जाते. तर तुम्ही इथं राहण्याची जेवणाच्या सोयीसाठी मी इथं तुम्हाला एक मोबाईल नंबर देतो, तुम्ही जाण्याच्या आधी यांना कॉन्टॅक्ट करून इथं तुम्हाला जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था पण होईल. तर अशा प्रकारे आणि हा आहे मंदिर. तर आता आपण मंदिरात जाणार. हे आहे केदारेश्वर मंदिर, भगवान शंकराचं मंदिर आणि हे कुठं हरिश्चंद्रगडावर आहे जिथं सतोशील राजाने शेवटचा कालखंड घालवला. तर मंदिरामध्ये बघा हे आमचे मामा आहेत आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे. तुम्हाला मंदिरामधलं लाईव्ह दर्शन मी इथं दाखवणार आहे. हे केदारेश्वर, इथं राजा सतोशील हरिश्चंद्राने आपला शेवटचा कालखंड घालवला. ते मंदिर, ते क्षेत्र आणि ही विश्वामित्रांची तपोभूमी. याच जागेत विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपचर्या केली ती ही भूमी आहे. आणि राजा हरिश्चंद्रांनी आपल्या राज्याचा त्याग करून परमार्थ जीवनामध्ये जो कालखंड घालवला ते क्षेत्र म्हणजे हरिश्चंद्रगड आणि हे विश्वामित्राची तपोभूमी हरिश्चंद्रगड. तर चला तुम्हाला मंदिरचं दर्शन मी घडवत आहे. बघा हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून मध्ये जात आहोत. तर बघा मामा प्रवेशद्वाराच्या मंदिरामध्ये आहेत. पहिल्यांदा आपण देवाचं दर्शन करू आणि मग तुम्हाला मी इथं ह्या मंदिराची किंवा इथला ऐतिहासिक माहिती सांगतो. तर बघा हे आहे मंदिर, तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न केलेला. बघा हे मंदिर आहे आणि इथं शिवलिंग आहे. ज्यावेळेस राजा हरिश्चंद्रांचा अंतकाळ शेवट झाला त्यावेळेस ज्या ठिकाणी राजा हरिश्चंद्रांनी आपले पंच प्राण ठेवले ही विश्वामित्रांची तपोभूमी असलेलं ठिकाण हरिश्चंद्रगड. तर मामा इथं पुण्यावरून आलेले आहे. तर बघा इथं हे दर्शन, बघा हे आहे दर्शन बारी. दर्शन घेतो ओम नमः शिवाय. हे बघा मित्रांनो, या जागेमध्ये राजा हरिश्चंद्रांनी आपले पंचप्राण ठेवलं ते हे शिवलिंग आणि हे पंचप्राण. इथं पाच खुणा आहेत का मामा? हे पाच खुणा, एक दोन तीन चार, हे तर आपल्या राजा हरिश्चंद्रांनी पंचप्राण ठेवलेला, राजाचा देह पण इथं ठेवलेला. तर ही राजा हरिश्चंद्रांची समाधी आणि राजा हरिश्चंद्राने पंचप्राण सोडलेलं हे ते ठिकाण. आणि याच जागेमध्ये विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तपचर्या केली. तर ही 60,000 वर्ष तपचर्या केलेल्या विश्वामित्रांची ही तपोभूमी. हे शिवलिंग हे फार पुरातन काळातलं आहे. तर अशी इथली ऐतिहासिक पौराणिक माहिती आपल्याला ग्रंथाच्या आधारे मिळाली, ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बघा तुम्हाला अजून जवळून हे मी दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, हे बघा इथं राजा हरिश्चंद्राने आपले पंचप्राण सोडले. हे आहे हरिश्चंद्रगड. बघा इथं राजा हरिश्चंद्राने आपले पंचप्राण ठेवले, इथं समाधी आणि हे शिवलिंग आहे. बघा तर हे असं जुनं पुरातन मंदिर आहे. हा मंदिराच्या वरचा गोल घुमट आहे. बघा तर अशा प्रकारे हे शिवलिंग हे मंदिरामधून तुम्हाला थेट लाईव्ह दर्शन आम्ही घडवत आहे. तर कधी येण्याचा प्रसंग आला
तर हरिश्चंद्रगडावर नक्की या।